शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नेहमीच गर्दी वाढत असल्याने त्यावरती उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने मर्यादित वेळेत भेटता यावे म्हणून 5 योजना सुरू केली असून त्याचे वाटप गुरुवारी वार्डात जाऊन करण्यात आल्याची माहिती घाटीतील डेप्युटी डीन डॉक्टर भारत सोनवणे यांनी दिली आहे. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे संपूर्ण वार्डमध्ये आपण 5 सिस्टीम सुरू केलेली आहे. 5 सिस्टीम राबवण्याची आज प्रक्रिया सुरू केलेली आहे. या 5 प्रक्रियेमध्ये 2 प्रकारचे पास आपण रुग्णांना देणार आहोत. पहिला पास आहे म्हणजे लाल पास आणि दुसरा पास आहे निळा पास. लाल पास हा पेशंटच्या नातेवाईक जो काही सिरियस आहे अति गंभीर आहे अशा रुग्णाच्या नातेवाईकासाठी हा लाल पास असेल जो की 24 तासासाठी असेल. आणि दुसरा पास जो आहे तो दुसरा पास निळ्या कलरचा पास आहे. हा निळ्या कलरचा पास रुग्णांचे जे काही नातेवाईक भेटीला येतात त्या भेटीसाठी भेटीच्या ज्या काही वेळा आहेत 3 वेळा आहेत सकाळ दुपार आणि संध्याकाळ या भेटीच्या दरम्यानच हा निळ्या रंगाचा पास या नातेवाईकांना भेटीसाठी येणार आहे. ही 5 सिस्टीम सुरू करण्यासाठी आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र अंकुशे आणि RMO या सर्वांनी मिळून ही 5 योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे. अशा प्रकारची सिस्टीम आपण या अगोदर चालू केली होती परंतु ही सिस्टीम चालू केल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक यांच्यावर जो काही गर्दी होते आणि रुग्णसेवेसाठी किंवा रुग्णांच्या ट्रीटमेंटसाठी जी काही गडबड निर्माण होते या माध्यमातून या गर्दीवर आळा बसणार आहे, गर्दी कमी होणार आहे. हे दोन्ही जे पास आहेत हे दोन्ही पास आपण रुग्णाच्या नातेवाईकांना देणार आहोत. हा रुग्णाचा नातेवाईक डिस्चार्ज झाल्यानंतर हा सदरचा पास इन्चार्ज सिस्टरकडे वॉर्डमध्ये जमा करायचा आहे. ज्या पेशंटचा पास हरवला असेल किंवा गहाळ झाला असेल अशा रुग्णाकडून आपण 200 रुपये दंड घेणार आहोत. त्याच्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सदर पास अतिशय गळ्यातच घालावा, तो व्यवस्थित जतन करावा आणि जाताना पेशंटच्या सिस्टरकडे तो पास जमा करावा.